मंत्री सदाभाऊ खोत हे जत तालुक्यातील दुष्काळ पाहणी आणि दुष्काळ नियोजन आढावा बैठक घेण्यासाठी सांगलीच्या दौऱ्यावर होते. तालुक्यातील चारा छावणींना भेटी देत त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद देखील साधला आहे. कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जत तालुक्यातील लोहगाव आवंढी पाचापूर अमृतवाडी येथील चारा छावणीला भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. आवंढी येथील चारा छावणीत त्यांनी दुष्काळ नियोजनासाठी प्रशासकीय आढावा बैठक घेतली. दुष्काळ निवारणाच्या कामामध्ये हयगय केल्यास कारवाईचा इशारा मंत्री सदाभाऊ खोत यांनी अधिकाऱ्यांना दिला. माझ्या माध्यमातून हुमणी पिकावरती जे प्रादुर्भाव होत आहे त्या संदर्भामध्ये उपाययोजना करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये कृषी खात्याने हातामध्ये घेतलेलं आहे. सर्व आमचे कृषी विभागाचे अधिकारी हे शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचत आहे. विशेषतः उमनीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये ऊस पिकासाठी होत आहे आणि या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं मदत करता येईल या दृष्टिकोनातून निश्चितपणानं विचार या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केला जाईल. उमनीचा प्रादुर्भाव होऊ नये त्याच्यासाठी त्याच्या अगोदर ज्या काही उपाययोजना करायला लागत आहेत त्याला कृषी खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अनुदान देऊन त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं बोंडाळीचा प्रादुर्भाव हा कापसावरती मोठ्या प्रमाणात झालेला होता आणि तो प्रादुर्भाव आम्ही एका वर्षामध्ये विशेषतः आम्ही रोखला. शेतकऱ्यांच्यामध्ये जागृती निर्माण केली आणि उपाययोजना सुचवल्या. त्याच पद्धतीनं हुमणीच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्यामध्ये जागृती निर्माण करून प्राथमिक स्वरूपातल्या ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजना शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम घडीपत्रकाच्या माध्यमातून असेल, जाहिरातीच्या माध्यमातून असेल, पोस्टरच्या माध्यमातून असेल, या सर्व माध्यमांचा प्रसिद्धी माध्यमांचा वर्तमानपत्राच्या माध्यमातून असेल त्याचा उपयोग करून घेऊन